आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या धिमाकात आणि उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झाला. आजच्या फेरीतील युवकांचा प्रतिसाद हा मतदानाचा टक्का वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार नितीन राजे शिंदे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिराबाग कॉर्नर येथील हिराबागच्या राजासमोर शिरफळ वाढवून हा शुभारंभ झाला. हजारो युवकांच्या आणि महिलांच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. या प्रभागातील उमेदवार ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, सुनंदा राऊत, गजानन हुलवाने, श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना आशीर्वाद मागितले. ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, सुनंदा राऊत, गजानन हुलवाने, सुजित राऊत, शैलेश राऊत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कॅमेरामन राजू इनामदारसह सुरेश गरड. बोला. आजची लढाई ही निष्क्रियतेच्या विरुद्ध सक्रियतेच्या लोकांची आहे. आमचं पॅनल जे आहे त्याच्यामधले सर्व उमेदवार समाजकार्य आणि राजकारणात आहेत आणि या प्रभागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत गेली 15 वर्ष या सत्ताधाऱ्यांनी या प्रभागाची संपूर्ण वाट लावलेली आहे. ग्राउंडची दुरावस्था, मटण मार्केट, मासे मार्केटची दुरावस्था, शाळेची दुरावस्था, भाजी मार्केटची दुरावस्था, तर आधी प्रश्नाकरिता आम्ही प्राधान्यानं याच्याकडे लक्ष देऊन या प्रभागाचा विकास आम्ही करणार आहोत. आज सुधीरदादांसारखे कार्यसम्राट हे आमचं नेतृत्व आहे की ज्यांनी 32 कोटीमध्ये संपूर्ण सांगलीचा कायापलट केला, खड्डेमुक्त रस्ते केले, परंतु जवळजवळ 700 कोटीची बजेट असणारी ही महापालिका कोणत्याही प्रकारचा विकास करत नाही आहे. संपूर्ण महापालिका भ्रष्टाचाराने पोकळलेली आहे. याच्या विरोधात आमची लढाई आहे आणि आम्हाला खात्री आहे भाजपा आघाडीचं हे पॅनल निवडून येणार आणि कमळाचाच विजय होणार अशी मला खात्री वाटते. 16 मध्ये आम्ही जवळ 8 दिवस फिरत आहे, पण 8 दिवसात अशी आम्हाला दिसत आली की गटरीत पाणी आहे कमी आणि कचरा जादा, घंटागाडीची काही सुद्धा सोय नाही. आता जवळजवळ चाललंय हे सत्ताधारी लोकांनी आजपर्यंत लोकांना फसवणूक केलेली आहे. याच्या सुद्धा ही फसवणूक होणार नाही. आम्ही 4 उमेदवारला त्यांनी निवडून दिले तर ही फसवणूक होणार नाही. आम्ही पूर्णपणे नागरिकांच्या मदतीसाठी धावून येणार आहे. आम्ही 4 उमेदवार आहे. असेल तर भाजप 4 ह्यांना निवडून द्या. या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मी सुजित राऊत ह्यात इच्छुक होतो, पण आमची आई 16 वार्ड क्रमांक 16 मध्ये क म्हणणं लढत आहे. सौ सुनंदा चंद्रकांत राऊत नाव तिचं. या भागामध्ये प्रस्तावितांनी म्हणजे जे अगोदरच्या नगरसेवकांनी ज्या समस्या सोडून दिलेल्या आहेत त्या आहेत तशाच आहेत समस्या. म्हणजे एकत्र येऊन कुठला मोठा निर्णय नाही खनभागासाठी आणि कचरा घंटागाड्या वेळेवर नाही. ज्या ठिकाणी रिसाळ रोड आणि मटण मार्केट इथं जे भाजीपाल्याचं मार्केट भरतं ते दुसऱ्या दिवशी उचलण्याची सोय असते, म्हणून त्या भागातल्या नागरिकांसाठी घंटागाडी रोजची रेग्युलर नाही आहे. हा कळीचा मुद्दा आहे. बरेच असे मुद्दे आहेत. आता रॅली काढताना किंवा पॉम्प्लेट वाढताना एकापेक्षा एक इथं समस्या निर्माण झालेल्या आहेत. एकेकाठी गटर करतो म्हणून या वरच्या भागामध्ये गटर केलेले आहेत, पण त्या मृत गटरी आहेत, त्या काही उपयोग नाहीत. तिथं गटरीचा सांडपर्यंत निचरा होत नाही, काही नाही, अशा बऱ्याच समस्या आहेत. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागं या भागातल्या नागरिकांनी ठामपणे उभं राहायचं यावेळी फिक्स केलेलं आहे. त्यामुळं सर्वांनी व 16 नंबर वाड्यातल्या नागरिकांनी यावेळी भारतीय जनता पार्टीला भरघोष मताने मतदान करून विकासासाठी आम्हाला हे संधी द्यावी. सूर्यकांत राऊत, मी जय मातृ मी माया मंडळाचा कार्यवाह आहे. तसेच
या जो आपला खन भागाचा जो एरिया आहे वार्ड क्रमांक 16 त्यामध्ये मूलभूत करून कसं आहे की कबड्डीसाठी जे खेळाडू निर्माण होतात त्या पूर्ण खन भागातून या कबड्डीचे सर्व खेळाडू तयार होतात आणि यामध्ये जय मातृभी व्यायाम मंडळ असू दे, सम्राट व्यायाम मंडळ असू दे, दर्पण व्यायाम मंडळ असू दे, शांतीनगर व्यायाम मंडळ असू दे, ही सगळी मातबर क्रीडा मंडळ या ह्याच्यातून प्रभागातून आहेत, तसेच आझाद व्यायाम मंडळ आहे. पण कबड्डी खेळाडूंसाठी आणि खेळाडूंसाठी असं ठोस कोणतंही कार्य यापूर्वीच्या नगरसेवकांनी केलेलं नाही आहे. त्यामुळं तो खेळाडूंचा जो विकासाचा मुद्दा आहे किंवा त्यांना क्रीडांगणाच्या ज्या सुविधा आहेत त्या या प्रभागामध्ये आम्ही जोर धरून करून घेणार. यासाठी आम्हाला इथून